महाराष्ट्रातून मुंबईतून महसूल जास्त जातो आणि सरकारला त्याचा फायदा आहे. आमचाच पैसा ते वापरून आम्हालाच पेन्शन देतं ना, त्याचा ते आपले कुठचे देतात. आणि इतर राज्यांनी जे 4-5 राज्य आहे, पंजाब हरियाणा जे आहे त्यांच्यानी दिलं, आपलं महाराष्ट्र शासनाला द्यायला काय हरकत आहे. नमस्कार मंडळी, राजभर एक्सप्रेसमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण परत आलो आहोत मिठीबाई कॉलेजच्या महाविद्यालयाच्या आवारात आणि तेथील काही कर्मचाऱ्यांची आपण भेट घेणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत अशासकीय भारतीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारीचे एक सदस्य श्री गुरुनाथ जाधवजी. गुरुनाथ जाधवजी, तुम्हाला या संपाबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे? या संपाबाबत म्हणजे असं आहे की आपली जी जुनी पेन्शन योजना आहे ते कायमस्वरूपी चालू राहावी. म्हणजे काय, आता नवीन जे 2005 नंतर जे लोक आले त्यांना ती पेन्शन भेटलीच पाहिजे. असा माझा आग्रह आहे, तर सरकारला पण विनंती आहे की भेटू दे, तुम्ही द्या. पण सरकारचं असं म्हणणं आहे की यामुळे भरपूर सरकारवर भरपूर एक आर्थिक बोजा निर्माण होईल आणि त्यामुळे हे राज्य 2030-35 पर्यंत भिकेला लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. हे आमचं वैयक्तिक म्हणणं नाही आहे. कुठच्या राज्य भिकेला जात नसतं, लोकांचा महसूल जमा होतो. सगळ्यात जास्त बघायला गेलं तर महाराष्ट्रातून मुंबईतून महसूल जास्त जातो आणि सरकारला त्याचा फायदा आहे. आमचाच पैसा ते वापरून आम्हालाच पेन्शन देतं ना, त्याचा ते आपले कुठचे देतात. आणि इतर राज्यांनी जे 4-5 राज्य आहे, पंजाब हरियाणा जे आहे त्यांच्यानी दिलं, आपलं महाराष्ट्र शासनाला द्यायला काय हरकत आहे. बरोबर. पण सरकारने तुमच्यासाठी वेगळी तरतूद केलेली आहे, एन पी एस डी सी पी एस सारखे मुद्दे आधीच मांडलेले आहेत. तर तुम्हाला जुनी पेन्शनच का हवी आहे? जुनी पेन्शन म्हणजे आपला जो पैसा जमा असतो तो आपल्याला पेन्शनच्या नंतर दिला जातो. तसं त्यांचं पण तुम्ही जसं आमचं जुन्यांचं आहे तसं नवीन लोक देते. आता नवीन तर त्याच्यात काय, त्यांना नंतर पेन्शन भेटणार नाही ना, जे काय त्यांचा जमा असेल तोच त्यांना देणार. बरोबर आहे. तर ह्या पुढचं तुमचं आंदोलनाचं रूपरेषा काय असेल आणि तुम्ही सरकारकडे एवढीच विनंती करतो. आता 4-5 दिवस झालेले आहेत, आता सोमवारपर्यंत काहीतरी ह्याचा आम्हाला गोड बातमी द्यावी बाबा. तुमच्या आम्ही हे करतो, म्हणजे मागण्या काय आहे तुमच्या मान्य करतो. तर हे होते गुरुनाथ जाधव, मिठीबाई कॉलेजचे कर्मचारी. त्यांची आपण जे काही मतं मांडलेत त्यांनी, ती काही अर्थात बरोबर आहेत, चुकीची आहेत. आणि ह्या ही जी मागण्या आहेत ती सरकारपर्यंत पोचाव्यात आणि लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात. कॅमेरामन अखिलेश राजभरसोबत संवाददाता जितेश काळे, राजभर एक्सप्रेस.